वरती फलंदाजी करतोय. हव्या इथे आयुष कशा प्रकारे नक्कीच प्रतिकार करेल. चांगला चेंड होता अगदी आपण पाहिला तर यष्ट्यांवरती निशाणा साधला आणि यष्ट्या नक्की आपण पाहिला तर उद्ध्वस्त करून टाकला गेला. भन्नाट वेग्या चेंडूवरती पुन्हा एकदा पाहायला मिळाला. एक सुंदर अशा प्रकारचा नक्की चेंडू फलंदाजाला न समजू दिल्यासारखा होता. परफेक्ट ब्लॉक होल जे खरं तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं प्रत्येक गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला संबोधलं जातं ओळखलं जातं तो फुलर लेनचा ब्लॉक होल अर्थात यॉर्कर चेंडू फलंदाजाच्या दिशेने टाकला आणि चेंडूवरती रस्ता लिहिला होता तो यष्ट्यांचा. सरळ फलंदाज बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन. आणि यावेळे देखील वा काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटॉस होता परंतु त्या लोअर फुलटॉस चेंडूवरती वेळीच बॅट आणण्यामध्ये नक्कीच फलंदाज थोडेसे त्या ठिकाणी कमी पडत असलेलं आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथे देखील फलंदाजाला गोलंदाजाने सांगितलं यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे पवन. ऑन हॅट्रिक मला वाटतं नक्कीच गोलंदाज असणार. पहिल्या दोन चेंडूवरती यष्ट्या उडवून टाकल्या गेल्या. पाहूया तिसरा चेंडू कसा असेल. तिसऱ्या चेंडूची आपण पाहिलं तर बॅटची कडा नक्कीच इथे आपण पाहिलं तर हॅट्रिक चेंडू होता वाटतं आणि कॅच छुटा डेफिनेटली गेंद बास्कातील तुटा. खरं या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली असती. सलग तीन विकेट नक्कीच आपण पाहिलं तर रणजित टिंगरे त्या ठिकाणी होते परंतु ते थोडेसे नक्की चकित झाले की इतक्या वेगाने अचानकपणे चेंडू माझ्या दिशेने आला कसा. एक चांगला झेल खरं तर ते टिपण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज आहेत. थोडेसे दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं त्यांची तब्येत बरी नव्हती तरी देखील त्यांनी या ठिकाणी मैदानावरती नक्कीच उपस्थिती दर्शवली. कारण आपल्या संघासाठी पाहिजे तो रोल नक्कीच मी निभावेल आणि चांगल्या प्रकारचं 100% देऊन कार्य करेल असा विचार असा इरादा इथे स्पष्ट केला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं नंतर षटकाची समाप्ती होईल. तीन गड्याच्या मोबाईलमध्ये 22 धावा धाव फलकावरती जमील सय्यदच्या प्रत्येक षटकरासाठी अमित दादा टिंगरे यांच्या माध्यमातून आपण